आरोग्य जागृती। नमस्ते मित्रांनो आणि वैगिनो, माझं नाव आहे डॉक्टर हर्षवर्धन नंदकुमार गुणाले। मी नेत्रतज्ञ आहे, मी MBBS MS ऑप्थॅल्म झालेलं आहे माझं, आणि मागचं माझं स्पेशलायझेशन हे मागच्या पडद्यामध्ये म्हणजे रेटिनामध्ये माझं स्पेशलायझेशन झालेलं आहे। हे इथे आपलं गुणाले नेत्रालय आणि रेटिना लेझर सेंटर हे बीड बायपास रोडला बेबडे हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर हे आपलं नवीन हॉस्पिटल इथे चालू झालेलं आहे। या हॉस्पिटलच्या सोयींमध्ये हे मेनली आपला मागचा डोळ्याचा पडदा रेटिना, रेटिनाला जास्त स्पेशलायझेशन या हॉस्पिटलमध्ये आहे। या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण नेत्र व नेत्रपटलाचे आजार यांचे उपचार, यांचं डायग्नोसिस, आपल्या हॉस्पिटलमध्ये मागच्या पडद्यासाठीच्या ऑपरेशनसाठी लागणारे विट्रेक्टॉमीचे मशीन हे अमेरिकेचे अल्कॉन कॉन्स्टिलेशन मशीन आहे आपल्याकडे। आपल्याकडे मागच्या युजली डायबेटिक रेटिनोपॅथी क्लिनिक आहे, म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी डायबिटीसच्या पेशंटना डोळ्याच्या पडद्यावर जे रक्ताचे डाग वगैरे पडतात, सूज येते, त्याच्यावर पूर्ण उपचार आणि सगळं डायग्नोसिस या हॉस्पिटलमध्ये होतं। मेन दुसरं आपलं स्पेशलायझेशन आहे हे ROP, याला म्हणतात रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, म्हणजे हे जे कमी वजन भरलेले आणि वेळेच्या आत जन्माला आलेले जे बाळ असतात त्यांच्या मागच्या पडद्यामध्ये नवीन रक्तवाहिन्यांचं जाळं तयार होऊन ते पूर्ण डेव्हलप झालेले नसतात, त्यामुळे त्यांचे पडदे डिटॅच होऊन परमनंट त्यांना ब्लाइंडनेस येतं, म्हणजे ते परमनंट ब्लाइंड होतात असे लहान बाळ, तसे होऊ नये म्हणून आपल्याकडे त्याची ROPची स्क्रीनिंग आणि ROPची लेझर ट्रीटमेंट ही आपल्या हॉस्पिटलमध्ये होते। आपल्या हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे सर्व आजार, मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल, डोळ्याच्या मागच्या पडद्याचे म्हणजे रेटिनाचे सर्व आजार, मेनली जे डायबेटिक रेटिनोपॅथी मुळे होतात, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी याच्यामुळे जे आजार होतात त्याचे पूर्ण अचूक निदान व प्रॉपर ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया हे आपल्या ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये होते। आपल्या हॉस्पिटलचं ध्येय आहे एकदम माफक दरात म्हणजे पेशंटला पुरेपूर योग्य न्याय देऊन आपल्याला होईल तेवढं चांगलं काम पेशंटचं आणि सगळ्यांचं केलं पाहिजे, हे आपल्या हॉस्पिटलचं मेन एम आहे, त्यामुळे आपण इथं कार्यरत आहोत। सर, रेटिनोपॅथीचे लक्षणे कसे असतात, कसे ओळखायला पाहिजे? डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे युजली अशा लोकांमध्ये होते की ज्यांचा डायबिटीस खूप अनकंट्रोल्ड आहे, म्हणजे ते गोळ्या वगैरे नियमित नाहीत, इन्सुलिन नियमित नाहीत, ज्यांचं शुगर हे मिनिमम 200 वर कंटिन्यू खूप असतं, त्यांना त्या डायबेटिक रेटिनोपॅथी झाल्यामुळे त्यांना दुर्शक दिसायला लागतं डोळ्यामध्ये, पूर्ण नजर येत नाही, डोळ्यात काळे काळे डाग दिसायला लागतात फेरीला, म्हणजे जाणवायला लागतात, तेव्हा आपल्याला डायबेटिक रेटिनोपॅथी झालेली आहे, ती आपल्याला चेकअप केलं पाहिजे। युजली कुणालाही डायबिटीस झाला की लगेच आपल्याला त्याची रेटिनोपॅथी चेक केली पाहिजे, किंवा इव्हन आपल्याला डायबिटीस झालून 5 झाले आहेत अशा पेशंटनी ते नक्की डायबिटिक रेटिनोपॅथीची स्क्रीनिंग केली पाहिजे। मेन काय, आपल्या भारतामध्ये स्ट्रेसमुळं डायबिटीसचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, त्यामुळे डायबिटीस प्रमाण वाढलेलं आहे आणि यंग पॉप्युलेशनला खूप डायबिटीस झाल्यामुळं यंग पॉप्युलेशनचे डोळे जर निकामी झाले डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे जर अंधत्व येत असेल तर ते त्यांचं प्रोडक्टिव्हिटी खूप एकदम कमी होऊन जातं, म्हणजे ते जर आपल्याला दिसत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला खूप जागरूक राहून डायबिटीसच्या पेशंटला एकदम स्क्रीनिंग केलं पाहिजे। जसं म्हटलं सर, रेटिनोपॅथी स्क्रीनिंग जे असतं हे कोणती कशा पद्धतीने केली जाते आणि काय प्रक्रिया असते? स्क्रीनिंग करण्यासाठी आपण पहिले पेशंटचा नंबर वगैरे तपासतो, नंबर तपासल्यानंतर पेशंटचं डोळ्याचं प्रेशर मोजलं जातं, हे नॉर्मल असेल तर डोळ्यामध्ये एक विशेष प्रकारचा ड्रॉप टाकला जातो जेणेकरून आपली डोळ्याची बाहुली मोठी होते, डोळ्याची बाहुली मोठी झाल्यामुळे आपल्याला जवळच्या गोष्टी आणि दूरचं जरा दुर्षट दिसायला लागतं, हे त्या डोळ्याचा ड्रॉपमुळे ड्रॉपचा असर असल्यामुळे ते 4-5 आपल्याला दुर्षट दिसतं, पण बुगुळ मोठं झाल्यानंतर आपल्याला मागचा पडदा हा इनडायरेक्ट ऑप्थॅल्मोस्कोप म्हणून एक वेगळं यंत्र असतं त्याच्याद्वारे आपल्याला पडदा चेक करता येतो, पडदा चेक करून आपण त्यावर काय डाग आहेत, रक्त साचलेलं आहे, सूज आहे हे सगळं सांगतो आणि पेशंटला याच्या पुढे काय करायचं आहे ते सांगतो। जर का डायबिटीस आपल्याला आहे आणि आपल्या डायबिटीक रेटिनोपॅथी स्क्रीनिंगमध्ये काही सापडली नाही तर आपल्याला दर वर्षाला एकदा डायबिटीस रेटिनोपॅथीची स्क्रीनिंग केली पाहिजे, आणि जर का आपल्याला एकदम माइल्ड आजार डायबिटीक रेटिनोपॅथीचा सापडला तर आपल्याला दर 6 किंवा 3 किंवा डॉक्टर जसा सल्ला देतील त्यानुसार फॉलोअप लावलं पाहिजे। डायबिटीक रेटिनोपॅथी ट्रीटमेंट हा आपल्याला म्युच्युअली ट्रीटमेंट करतो आपण, पेशंटचं पण सहकार्य तेवढंच लागतं, डॉक्टरचं पण ट्रीटमेंट तेवढीच असते, त्याच्यामध्ये पेशंटनी शुगर कंट्रोल ठेवणे हा मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट आहे, आणि नंतर जर का मध्यबिंदूला वगैरे मॅक्युलरला सूज वगैरे असेल तर डोळ्यामध्ये इंजेक्शन, विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन्स असतात
त्याच्यामुळे डोळ्याचे सूज कमी व्हायला मदत होते. ते इंजेक्शन आणि लेझर ट्रीटमेंट असते. आपल्या हॉस्पिटलमध्ये आयरिडेक्स नावाचे अमेरिकेतून आणलेले एकदम अद्ययावत लेझर आहे, जे की आपण डायबेटिक रेटिनोपॅथी जर का प्रॉलिफरेटिव्ह म्हणजे पुढची स्टेज आली तर त्यामध्ये आपण लेझर ट्रीटमेंट करून जे काही डॅमेज झालेलं आहे डोळ्याला ते थांबवू शकतो आणि नजर जी आहे ती आपण वाचवू शकतो. सर, रेटिनोपॅथीचा वेळीच उपचार नाही केला तर काय पुढे मोठा आजार होऊ शकतो? रेटिनोपॅथीचा वेळीच जर उपचार नाही केला तर परमनंट ब्लाइंडनेस हे डोळ्यामध्ये येऊ शकतं. डोळ्यातला आजार वाढून डोळ्याचा दाब अति उच्च होऊन जातो आणि काही दिवसांनी डोळ्याला लाईट सुद्धा दिसत नाही, म्हणजे परसेप्शन ऑफ लाईट पण राहत नाही, एकदम परमनंट ब्लाइंडनेस येऊन जातो डोळ्यांना. त्यामुळे हे खूप घातक आहे आणि हे कसं आहे लवकर आपल्याला कळत नाही, आपण खूप टाळाटाळ करतो. भारतीय लोकांमध्ये अशी सवय आहे की जोपर्यंत शेवट येत नाही गोष्टीचा तोपर्यंत लोक दाखवायलाच येत नाही. तर हे आपल्याला विचार आपल्याला थोडा बदलायला पाहिजे आणि आपल्याला स्वतःहून जागरूक होऊन स्क्रीनिंगसाठी यायला पाहिजे. सर, ऍज अ रेटिनोपॅथी सर्जन आहात आपण, तर डायबिटीस रुग्णांना काय संदेश देऊ इच्छिता? डायबिटिक रुग्णांना हा एक संदेश आहे की डायबिटिक हा पूर्ण शरीराच्या अवयवांना हळूहळू निकामी करत जातो. त्यामुळे आपल्याला खूपच विजिलंट राहून खूप असं जागरूक राहून आपल्याला त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट डॉक्टरांकडून घेणे. उगाच एखादी ट्रीटमेंट घेतली धरसोड असं न करता प्रॉपरली क्रॉनिकली आपल्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे. डायबिटीज हा क्रॉनिक डिसीज आहे, खूप दिवसांनी हळूहळू होत असतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट पण हळूहळू करायची असते. सगळ्या गोष्टी एका झटक्यात किंवा काहीतरी होत नाहीत, हळूहळू आपल्याला पेशन्स ठेवून डॉक्टरशी संलग्न राहून एका मताने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मेन डॉक्टर पेशंटनी स्ट्रेस कमी घेतला पाहिजे, त्यामुळे डायबिटीज रेजिस्टन्स कमी होतो. आणि सगळ्यांनी विजिलंट राहून स्क्रीनिंग चांगली ठेवून पथ्य वगैरे पाळून जे डॉक्टर सल्ले देतात ते व्यवस्थित पालन काटेकोर पालन करून त्यांचं सगळं फॉलोअप केलं पाहिजे. जागृती.